नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता सातवीच्या मराठीच्या पुस्तकातील प्रकरण तिसरं तोंडणी, लेखक होते दत्तात्रय वीरकर। या पाठात आपण वसंताचं शिक्षण कसं तुटलं इथपर्यंत आपण माहिती बघितली होती। आता आपण पाठाच्या उत्तरार्धात जात आहोत। शंकर आणि तारा उसावर घाव घालत होते, तर मीरा आणि वसंत त्याच्या मोळ्या बांधून सडकेला आणून टाकत होते। तर बघा, खरा तारा आणि शंकर दोघं ऊस तोडणीचं काम करत होते आणि मीरा आणि वसंत हे दोघं त्या ऊसाच्या मोळ्या बांधून रस्त्यावर आणून ठेवत होते। सडकेवर पडलेल्या कागदावर वसंतची नजर खेळली। तसा वसंतनं कागद उचलून हातात धरला, पण कागदावरच्या संस्कृत मधल्या शब्दांचा उलगडा नीट होत नव्हता। तर रस्त्यावर वसंतला एक कागद पडलेला दिसला, तर त्या कागदावर त्याची नजर खेळली। नजर खेळणे वाक्प्रचार। नजर खेळणे म्हणजे नजर एकाच जागी स्थिर होणे। आणि वसंतने तो कागद उचलला, पण त्या कागदावर संस्कृत मध्ये काहीतरी लिहिलेले होते। त्या संस्कृतच्या शब्दांचा त्याला नीट उलगडा होत नव्हता। आता उलगडा न होणे वाक्प्रचार। म्हणजे अर्थ न समजणे। रस्त्यावर सापडलेल्या कागदावरचे शब्द वसंतनं आईला वाचायला लावतात, पोरा मले तरी कुठं वाचता येतय, मपली शाळा तर दुसरी झाली। तर वसंत तो कागद घेऊन आईकडे आला आणि आईला सांगू लागला की या कागदावर काय लिहिलंय। तेव्हा आई वसंताला सांगू लागली की मुला माझी शाळा तर दुसरीच झालीये, मला तरी कुठे वाचता येत। कागदावरच्या शब्दांचा मीरा करून नीट उलगडा होईल याची वसंतला खात्री होती, कारण मीराचंही शिक्षण कसं बसं आठवीपर्यंत झालं होतं। मग आता वसंतला विश्वास आला होता की या कागदावरील शब्दांचा उलगडा आपली बहीण मीराच लावेल, म्हणून तो मीराकडे गेला आणि मीराचंही शिक्षण कसं बसं आठवी झालेलं होतं। तो धावत जाऊन तिला म्हणाला, ताई मला सडकेवर कागद गवसला, त्यावर काय लिहिलंय बघ काहीच कळत नाहीये। आणि तो धावत धावत त्याच्या बहिणीकडे मीराकडे गेला आणि मीराला सांगू लागला की या रस्त्यावर मला हा कागद सापडला, या कागदावर काय लिहिलंय मला काहीच कळत नाहीये। पोराचं शिक्षण अर्धवट राहिल्याची भीती ताराच्या मनात आल्यानं तिनं शंकरला बोलतं केलं, पोराचं शिक्षण तोडलं तुम्ही, कामाला हातभार लागतो पण त्याच्या आयुष्याचं काय। तर वसंतचं शिक्षण अर्धवट राहिल्यामुळे ताराला काळजी वाटू लागली आणि तिने आपल्या पती शंकरला बोलतं केलं की पोराचं शिक्षण तोडलं तुम्ही, कामाला हातभार लागतो पण त्याच्या आयुष्याचं काय। हातभार लागणे वाक्प्रचार। हातभार लागणे म्हणजे मदत करणे। अगं होईल समज, आता कुठं गाडी जराशी रुळावर आली, गाव घातलेला ऊस ताराकडे देत शंकर बोलला। तर गाडी रुळावर येणे वाक्प्रचार। गाडी रुळावर म्हणजे पुन्हा सर्व व्यवस्थित होणे। तर शंकर त्याच्या म्हणजे त्याच्या पत्नी ताराला सांगू लागला की सगळं व्यवस्थित होईल, आता कुठे थोडीशी गाडी काय झाली रुळावर आलेली आहे आणि तोडलेला ऊस तो ताराकडे देत बोलला। मीरानं डोक्यावरील मोळी खाली ठेवली, मीरा वसंतच्या हातातील कागद पाहू लागली। वसंत उत्कंठेनं मीराकडे बघत होता की वळ होय, हे तर संस्कृत मधलं वाक्य आहे,
तमसो मा ज्योतिर्गमय असं लिहिलंय. मीरा म्हणाली, म्हणजे काय ग ताई? वसंतनं विचारलं. तर जेव्हा वसंत मीराकडे तो कागद घेऊन गेला तर मीराने आपल्या डोक्यावरची मोळी खाली ठेवली आणि त्या कागदावरील शब्द ती वाचू लागली. आणि तिने बघितलं की ते शब्द संस्कृत मध्ये होते आणि ते शब्द होते तमसो मा ज्योतिर्गमय. आणि लगे वसंत मीराला विचारू लागला की म्हणजे काय. पुन्हा वसंत विचारलं, आता तुला. तेव्हा मीरा वसंतला म्हणाली, तमसो मा ज्योतिर्गमय म्हणजे अंधारातून उजेडा करत. मीरानं सांगून टाकलं, म्हणजे ग ताई. जेव्हा मीराने तमसोमा ज्योतिर्गमयचा अर्थ अंधारातून उजेडाकडे असा सांगितला तरी पण वसंतला त्याचा उलगडा झाला नाही. आणि परत वसंतने मीराला विचारलं, म्हणजे ग ताई, आता तुला कसं सांगू? हे बघ वशा, तुला संस्कृत मधलं वाक्य वाचता आलं नाही म्हणजे अंधार. आणि पुढच्या वर्गात जाऊन शिकला तर मीराचं बोलणं पुरं व्हायच्या आतच तो काय होईल? वसंत विचारलं, तर वाचता येईल म्हणजे उजेड. तर मीराने परत वसंतला समजवण्याचा प्रयत्न केला की आता तुला हे संस्कृत मधलं वाक्य वाचता आलं नाही म्हणजे अंधार. आणि पुढच्या वर्गात जाऊन तो शिकला म्हणजे मीराचं वाक्य पूर्ण होण्याच्या आधीच त्याने सांगितलं की मला ते वाचता येईल म्हणजेच मग उजेड म्हणजेच अंधाराकडून प्रकाशाकडं. असं म्हणत मीरा माघारी फिरली. माघारी फिरणे वाक्प्रचार आहे. माघारी फिरणे म्हणजे परत येणे. तितक्यात वसंत मीराचा हात धरून थांबवत म्हटलं, अग पण दादानं शिक्षण तोडलं तेव्हा वाचायला तरी कसं येणार? आणि वसंत लगेच मीराला सांगू लागला, तर मला तर खूप शिकण्याची इच्छा आहे पण माझ्या वडिलांनीच म्हणजे आपल्या वडिलांनीच आपलं शिक्षण तोडलं तर मला वाचता तरी कसं येईल? ताई, काही झालं तरी मी शिकणारच. त्याचं हे बोलणं ऐकून तळातळा तुटणाऱ्या उसांगत वसंतचं शिक्षण तुटत असल्याची जाणीव शंकरला झाली. आणि वसंत मीराला सांगू लागला की काहीही झालं तर मी शिकणारच. आणि तिकडे तळातळ उसावर शंकर घाव जसा देत होता तसं वसंतचं शिक्षण हे तुटत असल्याची जाणीव शंकरला झाली. बाजार असल्यानं आज तोंडणी बंद होती. आजूबाजूच्या कोप्यावरली सारी पोरं शाळेत गेल्यानं वसंत एकटाच कोपी बाहेर बसून काय करावं या विचारात होता. तर बघा, बाजाराच्या दिवशी सर्व कामांना सुट्टी असते आणि त्या दिवशी तोंडणी बंद होती. आणि तोंडणी बंद असल्यामुळे आजूबाजूच्या सर्व झोपड्यांमधील मुलं शाळेत गेलेली होती आणि वसंत एकटाच झोपडीबाहेर बसून काय करावं या विचारात होता. शेजारच्या कोपीतून दामूची बायको लक्ष्मी कालवणाच्या फोडणीचं वाटण वाटायला बाहेर आली. आणि तेवढ्यात शेजारच्या झोपडीतून दामूची बायको म्हणजे लक्ष्मी कालवणाच्या फोडणीचे वाटण वाटायला बाहेर आली. पाट्यावर मीठ मिरची वाटता वाटता लक्ष्मीनं वसंतकडे पाहिलं. वशा, तू आज शाळेला नाही गेला वय र? वसंतनं हातातला खडा खाली फेकत कसा जाणार म्हणत मानेला झटका देत तो कोपीत शिरला. आणि तेवढ्यात लक्ष्मीचं लक्ष वसंतकडे जातं आणि लक्ष्मी वसंतला विचारते की का रे आज शाळेत का गेला नाही? तर मग त्याने हातातील खडा खाली फेकत मानेला झटका देत कसा जाणार असं उत्तर देत तो कोपीत गेला. मानेला झटका देणे वाक्प्रचार आहे. नाराजी व्यक्त करणे. अहो ओ वसंताची माय, असं म्हणत लक्ष्मीनं ताराला साथ घातली. साथ घालणे वाक्प्रचार आहे. हाक मारणे, साथ घालणे, साथ घालणे म्हणजे हाक मारणे. आले ओ माय, आले आले म्हणत खाली वाकत कोपी बाहेर आलेल्या ताराला पाहून अहो अगदी
समती लेकर शाळेला गेली आणि तुपलं तर लक्ष्मी ताराला सांगू लागली की सर्वांची मुलं कुठे गेली आहे शाळेत गेली आहे आणि तुझा मुलगा घरीच आहे। वाटणाची परात हातात घेत लक्ष्मी उभी राहिली। बाजार घेऊन आलेल्या दामू आणि शंकर कडे लक्ष्मीची नजर जातात। शंकर कडे हात दाखवत हे बघा यासनी विचारा की का शाळेला गेला नाही म्हणून। तो वाटणाची परात लक्ष्मीच्या हातात होती तेवढ्यात तिकडनं दामू आणि शंकर येताना दिसतात आणि तारा शंकर कडे हात दाखवून सांगते की यांनाच विचारा की तो शाळेत का गेला नाही म्हणून। लक्ष्मीकडे पाहत तारा उत्तरली लक्ष्मीने शंकर कडे नजर लावून काव भाऊजी आपल्या संध्यांची पोर शाळेला जात्यात मग यांना कशापाई घरी ठेवलं त्याचं शिकायचं वय आहे तर शिकू द्या की मोठा झाला की कामच करायचं आहे। तेव्हा लक्ष्मीने शंकरला सांगितलं की सगळ्यांची मुलं शाळेला गेली याला का घरी ठेवलं याचं शिकायचं वय आहे याला शाळेत पाठवतं पुढे मोठं झालं ते कामच करायचंय। वय होय म्यावी तेच म्हणते इथं बी शिकणं अर्धच राहिलं। मीराच्या डोक्यावरून हात फिरवत तारानं लक्ष्मीच्या बोलण्याला साथ दिली। तर लक्ष्मीच्या बोलण्याला ताराने साथ दिली की बघा ना या मीराचं शिक्षण सुद्धा याने अर्ध्यावरच सोडलं। मीराच्या डोक्यावरनं तारा हात फिरवते आणि लक्ष्मीच्या बोलण्याला साथ देते। साथ देणे सोबत असणे। साथ देणे सोबत असणे। तारानं स्वतःच्या शिक्षणाची आवड झाल्याचं म्हणत मीराच्या शिक्षणाची स्तुती केली आणि शंकरना म्हणाली अवं ही लक्ष्मी माय काय म्हणती ते तर बघा। मीराच्या शिक्षणाची स्तुती केली लक्ष्मीनं आणि शंकरला म्हणाले अव ही लक्ष्मी माय काय म्हणतीये ते तर बघा वशाला शाळेला घालता म्हणती या थोडस पैक कमी मिळेल पण तो आपल्यासारखा आराणी तर नाही ना राहणार जाऊ द्या त्यासनी शाळेला शंकर म्हणाला। लक्ष्मी वहिनी समज खरे पण हातातल्या बाजाराची थैली ताराकडे देत शंकरनं मान फिरवली आता पण बिन काय बी सांगू नको उद्यापासून त्याने शाळेला जा। सगळं बोलणं ऐकल्यावर दामून तोंड उघडलं। तर बघा लक्ष्मी शंकरला म्हणू लागली की आता त्याचं शाळेत जायचं वेळ आहे त्याला शाळेत पाठवा थोडेसे दोन पैसे कमी मिळतील पण तो आपल्यासारखा अडाणी तर राहणार नाही। शंकरने मान फिरवणे वापरत झाले नाराजी व्यक्त करणे तर लगेच लक्ष्मी म्हणाले पण बिन काहीच नाही उद्यापासून त्याला शाळेत पाठव। सगळं बोलणं ऐकल्यावर दामूने तोंड फुगडणे वाक्प्रचारे तोंड उघडणे म्हणजे बोलायला सुरुवात करणे। कोपी बाहेर चाललेलं सगळं बोलणं आपल्याविषयी असल्याने वसंत उभारी आली आणि तोही कोपी बाहेर येऊन उभा राहिला आणि कोपीत बसलेला वसंत हे सर्व ऐकत होता आणि त्याला समजलं की हे सर्व आपल्याविषयी बोलणं चालू आहे त्याला उभारी आली आणि तोही कोपी बाहेर येऊन उभा राहिला। उभारी येणे उत्साह येणे वाक्प्रचारे उभारी येणे उत्साह येणे। आता समजील म्हणताय तर जाऊ द्या नाही म्हणू नका पुढला विचार करा तारा म्हणाली। वसंत कडे पाहत ये रे पोरा ये म्हणून त्याला जवळ घेत तारानं वसंतला कुरवाळलं आणि तारा शंकरला म्हणू लागली की सगळेच म्हणताय तर जाऊ द्या ना आणि लगेच वसंतला ताराने जवळ घेतलं आणि वसंतला कुरवाळलं। आता तुम्ही समजील म्हणताय तर म्या तरी कशाला आडवा येऊ। लगेच शंकर म्हणाला की तुमची सर्वांचीच इच्छा आहे तर मी आता आडवा येणार नाही आडवा आडवे येणे वाक्प्रचारे आडवे येणे म्हणजे नकार देणे
वसन ये इकडे पोरा, आता तू उद्यापासून शाळेला जायचं बर का? हे बघ पुल्या बाजारे आपण तुझ्यासाठी पेन आणू. वसंतला जवळ घेऊन पाठीवरना हात फिरवत शंकर म्हणाला. आणि शंकरने वसंतला जवळ बोलवलं आणि त्याला सांगितलं की उद्यापासून तू सुद्धा शाळेत जायचं, पुढच्या बाजारातून मी तुझ्यासाठी पेन घेऊन येईल. आणि त्याच्या पाठीवरनं हात फिरवत शंकरने त्याला जवळ घेतलं. मीराच्याही आनंदाला पारावा राहिला नाही, तिचेही डोळे पाण्याने भरले आणि मीराला सुद्धा खूप आनंद झाला. आनंदाला पारावा नसणे वाक्प्रचारे. तर मीराच्याही आनंदाला पारावा राहिला नाही आणि तिचे डोळेही पाण्याने भरले. वसंत लगेच मित्रांना गाठले, आता मी आज शाळेला येणार असं वसंत सगळ्यांना सांगत सुटला. आणि वसंतने लगेच मित्रांना गाठलं आणि सर्वांना सांगत सुटला की आता मी पण उद्यापासून शाळेत येणार. तर धन्यवाद.